आगामी विधानसभा चुनाव को ध्यान में रखते हुए सभी पार्टियों ने अपने मोर्चे बनाने शुरू कर दिए हैं और गोंदिया में भी राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट की ओर से कार्यकर्ता बैठक का आयोजन किया गया। इस बैठक को पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने संबोधित किया। गोंदिया जिले के अर्जुनी, मोरगांव और तिरोड़ा में अनिल देशमुख ने कहा कि हमने दावा किया है और दोनों सीटों पर एनसीपी शरद पवार समूह चुनाव लड़ेगा। इस सभा में गोंदिया जिले से कार्यकर्ता और नेता शामिल हुए और उन्होंने अनिल देशमुख के निर्देशों को मानते हुए कहा कि वे आने वाले चुनाव में महाविकास आघाड़ी में अपनी पार्टी की मदद करेंगे और बड़े संख्या में अपनी पार्टी की मदद करके उनके साथ कई नेता और कार्यकर्ता मौजूद थे। महाराष्ट्रातनं 31 खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले, विदर्भात सुद्धा अतिशय चांगले निकाल त्यांनी त्यांना महाविकास आघाडीच्या बाबतीत लागले। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे जवळजवळ 10 पैकी 8 खासदार विदर्भात निवडून आले। आता तशाच प्रकारची परिस्थिती विधानसभेमध्ये सुद्धा आहे आणि हे चित्र भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या मित्र पक्षाला दिसत असताना कशा पद्धतीनं निवडणुका लांबणीवर टाकता येईल, पुढे ढकलता येईल, या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे। ऑक्टोबरमध्ये निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, आमचा आग्रह होता की ऑक्टोबरमध्येच निवडणुका झाल्या पाहिजे ठरल्याप्रमाणे। आतापर्यंत जेव्हा जेव्हा इलेक्शन कमिशननी निकाल जो कार्यक्रम जाहीर केला त्यावेळेस हरियाणा बरोबर दरवेळेस आपली निवडणूक लागली, पण हरियाणाची जाहीर केली पण महाराष्ट्राची निवडणूक जाहीर केली नाही, कारण की हे सरकार निवडणुका घ्यायला घाबरते। त्याच्यामुळे पुढे पुढे निवडणुका ढकलून आल्यात, कारण की त्यांना माहीत आहे की या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र मिळून जी लोकसभेमध्ये ताकद दाखवली, एकत्रपणे निवडणूक लढली, त्याच पद्धतीनं आम्ही आता विधानसभेत सुद्धा एकत्र राहून आणि आमच्याबरोबर जे काही आमचे मित्रपक्ष आहेत ते मित्रपक्ष एकत्र राहून त्यानिमित्तानं आम्ही निवडणूक लढणार आहोत। गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि भंडारा जिल्ह्यामध्ये 7 मतदारसंघ आहेत आणि या 7 मतदारसंघामध्ये आमच्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची जी हक्काची जागा आहे ती नंबर 1 तिरोडा, नंबर 2 अर्जुनी मोरगाव आणि नंबर 3 तुमसर, त्या तिन्ही ठिकाणी आमचे आमदार होते, ती हक्काची आमची जागा आहे। उद्यापासून आमच्या महाविकास आघाडीची बैठक मुंबईला चालू होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये आम्ही आग्रहाने त्या तिन्ही जागा ज्या आमच्या हक्काच्या आहेत त्या आम्ही सोडून घेऊ, याची त्यानिमित्ताने आपल्याला मी याची ग्वाही देतो। कारण न्यूज के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट। अठारह साल से शहर में विश्वसनीय उड़ान लैंड डेवलपर्स ले आए हैं सप्तश्रृंगी नगरी मौजा साले गोदनी में, जो कि साले बस स्टॉप से सिर्फ 200 मीटर दूर, आउटर रिंग रोड से 3.5 किलोमीटर, गुरुकुल सीबीएसई स्कूल से 1 किलोमीटर, 110 एकड़ में बने एग्रो टर्मिनल मार्केट से 2 किलोमीटर, पीएचसी हॉस्पिटल से 1 किलोमीटर, वर्धा रोड से 6 किलोमीटर और मार्गी नगर चौक से 6 किलोमीटर की दूरी पर स्पेशल एमिनिटीज, डांबर रोड, ड्रेनेज लाइन, सीनियर सिटीजन पार्क, इलेक्ट्रिक, वाटर सप्लाई, ईएमआई ऑप्शन, बैंक फाइनेंस और साइट दिखाने की सुविधा उपलब्ध। अधिक जानकारी या बुकिंग के लिए संपर्क करें उड़ान लैंड डेवलपर्स के संचालक धम्मा भाव सोनटक के 9860298056 और आजाद ठाकुर 9371488938 पर। ऑफिस एड्रेस, हुड़केश्वर मेन रोड, नागपुर।